सूर्यदेव कोण आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली, कोण आहेत देवांचे माता पिता, याविषयीची पौराणिक कथा आणि माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझे तुम्ही माग स्नान का करावे व सूर्यदेवांचे मंत्र यामध्ये सांगितलेले आहेत, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। माग स्नान आणि सूर्यदेवांची पूजा कशी करावी आणि सूर्यदेवांचे मंत्र, आता पाहूया सूर्यदेवांची उत्पत्ती कशी झाली, त्यांचे वडील कोण होते, त्यांची आई कोण होती, कोण आहेत सूर्यदेव, याविषयीची ही माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे। आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ह्या कलियुगामध्ये कुणीही देव पाहिलेले नाही। काही पुण्यवान लोक त्याला अपवाद असतील, त्याविषयी माझी काही शंका नाही, परंतु सर्वसामान्य मानवाने देव पाहिलेला नाही। मात्र पृथ्वीवर जो असा एकच देव आहे तो तुम्हाला रोज सकाळी दर्शन देतो व रोज रात्री एक दर्शन देणारा देव, असे दोनच देव आहेत जे आपल्याला रोज दर्शन देतात, म्हणजेच सूर्यदेव आणि चंद्रदेव। हे प्रत्यक्षात दर्शन देणारे दोन देवांच्या पैकी आपण आज सूर्यदेव यांची जन्मकथा आपण पाहणार आहे। ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य व चंद्रांना ग्रह मानलेले आहे व नवग्रहामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानतात। विज्ञानानेही मान्य केले आहे की सूर्यदेवांशिवाय पृथ्वीवर जीवन जगणे अशक्य आहे। त्यामुळे वेदात सुद्धा, जे चार वेद आहेत त्यामध्ये सुद्धा सूर्यदेवांना जगतचा आत्मा मानले आहे। त्यामुळे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवतांची उपासना करण्याची पद्धत फार पुरातन काळापासून आहे। तेव्हापासूनच सूर्यवंशी हे नाव उदयास आलेले आहे। सूर्यवंशी प्रभू श्री रामचंद्र हे त्यांचे नाव आहे आणि ते सूर्यवंशी होते। अशा प्रकारे सूर्यवंश हा सुरू झाला व आजही त्याचे वंशज भारत आणि पाकिस्तानमध्ये आहेत। वैदिक काळापासून सूर्यदेवतेची उपासना आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये केली जाते। वेदामध्येही सूर्यदेवतांची स्तुती केलेली आहे। सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवांच्या मुखातून ओम हा उच्चार प्रकट झालेला होता व तोच सूर्याचे प्रारंभिक सूक्ष्म स्वरूप होते। त्यानंतर भूर्भव स्वाहा ह्या तीन शब्दाची उत्पत्ती झाली व हे तिन्ही शब्द पिंड रूपाने ओम मध्ये विलीन झालेले आहेत। त्यामुळे सूर्याला स्थूल रूप मानले, सृष्टीच्या प्रारंभाला उत्पन्न झाल्याने त्यांना आदित्य हे नाव पडलेले आहे। आदित्य नाव कसे पडले ते आता आपण पाहूया। सूर्यदेव यांच्या जन्माची कथा। ह्या सृष्टीचे सृष्टीरचिता ब्रह्मदेव आहेत। त्यांचा एक पुत्र मरीची हा आहे व मरीची यांचे पुत्र महर्षी कश्यप हे होते व महर्षी कश्यपांचा विवाह प्रजापती दक्ष यांची कन्या, त्यांच्या दोन कन्या दिती आणि आदिती यांच्याबरोबर झालेला आहे। महर्षी कश्यप व दिती व आदिती यांनाही संतान झाली। त्यामध्ये दिती हिच्यापासून दैत्य जन्माला आले व आदितीपासून देवतांचा जन्म झालेला आहे। मात्र दिती व आदिती यांच्या पुत्रामध्ये नेहमी पटत नसायचे व ते एकमेकांच्या बरोबर भांडत असत। हे पाहून देवमाता आदिती खूप दुःखी झालेली आहे व आदिती माता सूर्यदेवांची उपासना करू लागली व त्यांच्या या तपश्चर्यामुळे त्यांना सूर्यदेव प्रसन्न झालेले आहेत व सूर्यदेवानी आदिती मातेला
वरदान दिले की मी आपल्या पोटी जन्म घेईन व अदिती मातेच्या गर्भामध्ये सुषुम्ना या नावाच्या किरणाद्वारे सूर्यदेवतांनी प्रवेश केलेला आहे व अदिती मातेला गर्भधारणा झाली व गर्भधारणेनंतरही अदिती माता हे कठोर तप करत होती, त्यामुळे त्यांची शरीर प्रकृती फारच दुर्बल झालेली होती। हे पाहून महर्षी कश्यप ही खूप चिंतित होते। त्यांनी अदिती मातेला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, आपल्या येणाऱ्या संतानासाठी हे तू तपश्चर्या व्रत उपवास करते आहेस हे ठीक नाही। यावर अदिती माताच महर्षी कश्यपांना समजावते की आपल्या येणाऱ्या संतानाला काहीही होणार नाही, तो स्वयं सूर्यदेवतांचे स्वरूप आहे, तुम्ही चिंता करू नका। कालांतराने गर्भधारणेचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या गर्भातून एक तेजस्वी बालक जन्मास आला। त्याचे ते तेज पाहून सर्वांना आनंद झालेला आहे, तोच हा सूर्यदेवता। कालांतराने तो बालक देवतांचा नायक झाला व त्याने असुरांचा संहार केलेला आहे। अशा प्रकारे सूर्यदेवतांचा जन्म अशा प्रकारे झालेला आहे। आदित्यच्या पोटी जन्म घेतल्याने सूर्यदेवतांना आदित्य हे नाव पडलेले आहे। तर काही कथांमध्ये आदितीने सूर्यदेवांच्या वरदानाने हिरण्यमय अंड याला जन्म दिला व त्याच्या तेजामुळे त्यांना मार्तंड हेही नाव पडलेले आहे। ही सूर्यदेवांची विस्तृत कथा आहे। भविष्य मत्स्य पद्म ब्रह्म मार्कंडेय आणि सांब ह्या पुराणामध्ये ही कथा आपल्याला मिळते। सूर्यदेवांनी आपली माता आदितीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शत्रूंना निर्दयतापूर्वक दमन केले म्हणून त्यांना क्रूर ग्रह सुद्धा म्हणतात। सूर्यदेवतांची जन्मभूमी कलिंग देश आहे, गोत्र कश्यप आहे। सूर्यदेवांच्या रथाला एकच चक्र आहे व रथाला 7 वेगवेगळ्या रंगाची तेजस्वी घोडे रथाला ओढत असतात। रथाचा सारथी हा लंगडा आहे व घोड्याला लगाम म्हणून साप बांधलेले आहेत। श्रीमद भागवत पुराणानुसार सूर्यदेवांच्या रथाला जे एक चक्र आहे त्याला संवत्सर म्हणतात, त्यामुळे मास रूपी 12 आरे आहेत व ऋतूच्या रूपात 6 नेमिषे आहेत, 3 चौपाशे रूपात नाभे आहे। रथाचे एक टोक मेरू पर्वतावर तर दुसरे मानस सरोवर पर्वतावर आहे व त्यांच्याजवळ अरुण नावाचा एक सारथी राहतो। अशा प्रकारे सूर्यदेवांचा जन्म झालेला आहे। सूर्यदेवांना गुळाचा नैवेद्य, गुगुळ धूप, रक्तचंदन व अर्कची संहिता व कमळ पुष्प अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात। प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवतांना अग्रदिन देऊन त्यांची उपासना केल्याने, त्यांच्या मंत्राचे पठन केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात। ती कृपादृष्टी आपल्यावर राहते म्हणून माघ स्नानाबरोबर सूर्याची उपासनाही करावी। माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल पक्ष सप्तमी हे 7 दिवसांमध्ये सूर्यदेवतांचे व्रत पूजा उपवास हे रथसप्तमी पर्यंत करतात व त्या व्रतास फार महत्व प्राप्त आहे। याविषयीचा सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे, तो मी लवकरच टाकणार आहे, तो अवश्य पहा। अशा प्रकारे माघ मासामध्ये सूर्य उपासना करून सूर्यदेवांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण माघ मासामध्ये सूर्य उपासना करून सूर्यदेवांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांचे मंत्र जे आहेत ते मंत्रही आपण पठन करायचं आहे, त्यामुळे आपणास सूर्यदेव लवकर प्रसन्न होतील। जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम सूर्याय नमः। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।